गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास सिक्स सब्जेक्ट जनरल साइंस। तर आजच्या सेशनमध्ये आपण मोशन एंड टाइप्स ऑफ मोशन, गती आणि गतीचे प्रकार हे प्रकरण पाहणार आहे। तर सगळ्यात पहिले आपण बघू मोशन। मोशन म्हणजे काय? द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन। वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत होत असलेले विस्थापन याला गती, वस्तूची गती असे म्हणतात। नंतर बघू आपण टाइप्स ऑफ मोशन, गतीचे प्रकार। लिनियर मोशन पहिला प्रकार आहे। लिनियर मोशन ज्याला मराठीमध्ये रेषीय गती असे म्हणतात। या लिनियर मोशनचे पुन्हा दोन प्रकार पडतात। एक आहे युनिफॉर्म लिनियर मोशन आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन। तर सगळ्यात पहिले आपण बघू लिनियर मोशन, रेषीय गती। द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लिनियर मोशन। तर गतिमान वस्तू जर एका सरळ रेषेत जात असेल, त्याला लिनियर मोशन, रेषीय गती असे म्हणतात। नंतर रेषीय गती म्हणजे लिनियर मोशन असे जे दोन प्रकार आहेत, एक आहे युनिफॉर्म लिनियर मोशन। आता बघू आपण युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय। याला मराठीमध्ये रेषीय एकसमान गती काय म्हणतात, रेषीय एकसमान गती असे म्हणतात, युनिफॉर्म लिनियर मोशन। वेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय एन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाइम इज कंटिन्युअसली द सेम, द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म लिनियर मोशन। रेषीय एकसमान गती म्हणजे काय? तर एका कालावधीमध्ये एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला काय म्हणतात, रेषीय एकसमान गती, युनिफॉर्म लिनियर मोशन असे म्हणतात। नेक्स्ट आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, रेषीय असमान गती। When the distance traveled by an object along a straight line in unit time keeps on changing, the motion is called non-uniform linear motion. तर एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलत असते त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन। नंतर नेक्स्ट जो प्रकार आहे गतीचा तो आहे नॉन लिनियर मोशन। नॉन लिनियर मोशन ज्याला मराठीमध्ये नैक रेषीय गती असे म्हणतात। नॉन लिनियर मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड नॉन लिनियर मोशन। तर एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नॉन लिनियर मोशन म्हणजे नैक रेषीय गती असे म्हणतात। आता या नॉन लिनियर मोशनचे अजून सब टाईप उपप्रकार पडतात, ते आहे एक आहे ऑसिलेटरी मोशन, नंतर आहे सर्क्युलर मोशन, नंतर रॅन्डम मोशन, नंतर पिरियोडिक मोशन, असे नॉन लिनियर मोशनचे चार सब टाईप आहेत। पहिले बघू आपण ऑसिलेटरी मोशन ज्याला मराठीमध्ये आंदोलित गती असे म्हणतात। द मोशन ऑफ
a body that is oscillating, that swinging back and forth, is called oscillatory motion. तर आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीस आंदोलित गती असे म्हणतात. याचे जे एक्झाम्पल्स बघा, ऑसिलेटरी मोशनचे कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत, तर मूव्हिंग ऑफ पेंडुलम ऑफ ए क्लॉक, क्लॉपिंग विंग्स ऑफ ए बर्ड, निडल ऑफ ए स्विंगिंग मशीन, व्हायब्रेटिंग ड्रम और तबला. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. नेक्स्ट आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन ज्याला मराठीमध्ये वर्तुळाकार गती असे म्हणतात. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. तर वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला, वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहे मोशन ऑफ जायंट व्हील, मॅरी गो राऊंड, सिलिंग फॅन अँड टेबल फॅन. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या कशा वर्तुळाकार गतीने फिरतात. वर्तुळाकार त्या फिरतात. नेक्स्ट आहे पिरियोडिक मोशन, ज्याला मराठीमध्ये नियतकालिक गती, पिरियोडिक मोशन म्हणजे नियतकालिक गती असे म्हणतात. द मोशन ऑफ मूव्हिंग ऑब्जेक्ट इन विच इट पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इट्स कॉल्ड पिरियोडिक मोशन. तर ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू, ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर काय होते की एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते, त्याला नियतकालिक, त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. याचे उदाहरण बघा, अ मायन्यूट हँड ऑफ अ क्लॉक कंप्लीट वन राऊंड इन वन आवर. एव्हरी राऊंड ऑफ ए पिरियडिक मोशन इज इन द सेम पिरियड ऑफ टाइम. आपली जी घड्याळ आहे, आपल्या हातात आपण जी घड्याळ बांधतो, तिचं जर तुम्ही काटे जर बघितले तर ते ठराविक वेळेमध्ये आपला एक पूर्ण राऊंड कंप्लीट करतात. ऑसिलेटरी मोशन अँड सर्क्युलर मोशन, बोथ ऑसिलेटरी मोशन अँड सर्क्युलेटरी मोशन आर टाइप्स ऑफ पिरियडिक मोशन. त्यानंतर आहे रॅन्डम मोशन, त्याला मराठीमध्ये यादृच्छिक गती असे म्हणतात. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रॅन्डम मोशन. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इट्स कॉल्ड रॅन्डम मोशन. तर ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. याचे एक्झाम्पल आहे फ्लाइंग बर्ड्स अँड बटरफ्लायज, उडणारे पक्षी आहे, उडणारा फुलपाखरू आहे, हे कसे एका सरळ रेषेत उडतात का? नाही, त्यांची दिशा सतत बदलत असते. ठीक आहे, इथे हा भाग संपला आहे. पुढील भाग आपण पुढल्या तासिकेमध्ये पाहू.